समुद्रपुर तालुका ग्राम पंचायत चुनाव के रहते इच्छित प्रत्याशियों नामांकन के लिए दिखी भीड़। 17 ग्राम पंचायत के चुनाव के रहते प्रत्याशियों ने नामांकन के लिए दिखाया गया उत्साह। प्रशासन की ओर से सभी तैयारियां की गई। समुद्रपुर के 17 ग्राम पंचायत क्षेत्र के नामांकन समुद्रपुर के तहसील कार्यालय में शुरुआत हुई। नामांकन की शुरुआत 24 दिसंबर को शुरू होने के बाद 30 दिसंबर नामांकन की आखिरी तारीख है। तब दोपहर 3 बजे तक नामांकन लिए जाने वाले हैं। तब नामांकन भरने के लिए तहसील कार्यालय सभी इच्छुक प्रत्याशियों ने आज भीड़ की थी। 3 दिन के अवकाश के बाद सभी उम्मीदवारों को अपने कागजात पत्र जमा करने दिक्कत आई। चुनाव अधिकारी द्वारा सभी ग्राम पंचायत प्रत्याशी के फॉर्म स्वीकृति के लिए 7 टेबल की व्यवस्था की है। ऑनलाइन फॉर्म प्रक्रिया के बाद आगे प्रक्रिया समुद्रपुर तहसील कार्यालय में शुरू थी। इस बारे में प्रभारी तहसीलदार KD किसान इन्होंने सविस्तर जानकारी दी। 15 तारखेला समुद्रपुर ग्राम पंचायत निवडणूक लागणार आहे, त्याबद्दल काय तयारी प्रशासनाकडून झाली आहे, प्रभारी तहसीलदार जे आहे त्यांच्याकडून आपण माहिती सर काय तयारी झाली आहे सर। KD किसान प्रभारी तहसीलदार समुद्रपुर ग्राम पंचायत निवडणुकी संबंधी मी माहिती देत आहोत। तर आपल्या तालुक्यात समुद्रपूर तालुक्यात सध्या 17 ग्राम पंचायतीच्या निवडणुका आहेत आणि 23 तारखेपासून आमचं नॉमिनेशन पत्र सादर करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि 30 तारखेला शेवटची तारीख आहे नॉमिनेशन पत्र सादर करण्याची आणि 31 तारखेला नॉमिनेशन पत्राची छाननी आहे आणि छाननी झाल्यानंतर मग 4 तारखेला आपण स्क्रुटनी होणार आहे पूर्ण नॉमिनेशन पत्राची आणि त्याच्यानंतर अर्ज मागे घेणं पण 4 तारखेलाच आणि चिन्ह वाटप पण 4 तारखेलाच आहे। त्याकरिता आपण प्रत्येक टेबलवरती 7 आरओ आपण नेमणूक केलेले आहे। एका आरओकडे 3-3 ग्रामपंचायती आहे, काही आरओकडे जास्त वार्ड असल्यामुळे 2 गिरड आणि कानडीकरिता गिरड आणि कोऱ्याकरिता सेपरेट आरओ दिलेला आहे आपण एका एक ग्रामपंचायतला, कारण तिथं वार्डांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून आपण हे सगळं कोरोनाच्या संबंधानं आपण ते जास्त सोशल डिस्टन्सिंग राहिलं पाहिजे म्हणून आपण जास्त आरोप दिले तिथं आणि ते अशी प्रक्रिया आमची सुरू झालेली आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 15 तारखेला निवडणूक घेणार आहोत आपण, म्हणजे निवडणूक शासनाने आयोगाने ठरवून दिलेल्या तारखेनुसार निवडणूक होणार आहे आणि त्यानंतर मग 18 तारखेला मतमोजणी आहे। समुद्रपूर से प्रमोद वैद और रवि येनोरकर की चुनावी रिपोर्ट।